केरळमध्ये झालेल्या निपा विषाणूच्या प्रादुर्भावानंतर महाराष्ट्रात देखील खबरदारीचा उपाय म्हणून आज एक तातडीची बैठक आरोग्य मंत्रालयात झाली. या बैठकीत राज्यातल्या सरकारी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे केरळमध्ये जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यावी अशी सूचना देखील मंत्रालयानं केलेली आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत, आरोग्य संचालक, सचिव, आरोग्य सेवा आयुक्त आणि संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. उद्या याचविषयी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये ही बैठक होणार आहे. बैठकीनंतर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. केरळमधील निपाह विषाणू संदर्भात राज्याच्या मंत्रालयामध्ये देखील बैठक आयोजित करण्यात आली. आपल्यासोबत या संदर्भात माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्री दीपक सावंत सर. सर, अशा प्रकारे निपाह विषाणू जो आहे तो केरळमध्ये थैमान घालत असताना आपण काय काळजी घेणार आहोत, या संदर्भात काय बैठकीत पार पडतात? आज इन्फेक्शन कंट्रोल कमिटी जी राज्याची एक कमिटी आहे आणि जी स्वाईन फ्लूसारख्या आजारापासून तर डेंग्यू मलेरिया सगळ्या विषयावरती हे सातत्याने याच्या बैठका होत असतात, त्याची आज एक बैठक बोलवली गेली आणि मुंबई आणि महाराष्ट्रात आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याची चर्चा झाली. अशा प्रकारचा कुठलाही अलर्ट दिला गेला नाही आहे, कुठल्याही प्रकारचं जनतेने पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त केरळची जर ट्रॅव्हलची हिस्ट्री असेल आणि जर त्याला सिमटम्स असतील, हाय ग्रेड फीवर असेल किंवा डोकं दुखत असेल किंवा कन्फ्युजन स्टेटमध्ये असेल, ड्राउझीनेस असेल, तरच लोकांनी काळजी करण्याचं कारण आहे, अन्यथा नाही. आणि केरळमधून पण ट्रॅव्हल करण्यापेक्षा जर त्या पर्टिक्युलर भागामध्ये जिथे इन्फेक्शन आहे, अशा कोझिकोडे कोची ज्याला आपण म्हणतो, त्या भागातनं जर ट्रॅव्हल केलं असेल तर त्यांनी विशेष काळजी आणि त्याला सिमटम्स असतील तरच त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी जर समजा अशा प्रकारचा रुग्ण आढळला तर राज्य शासनाने तयारी करून दिली. मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईतले रुग्ण असतील ते आयसोलेशन वॉर्ड जो कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे तिथे त्यांना ऍडमिट करण्यात येईल. राज्याच्या इतर भागामध्ये काय व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या संदर्भात काही सूचना देण्यात आपण राज्याच्या इतर भागामध्ये आमच्या जी जी सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत किंवा कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल आहे त्या आयुक्तांना देखील तशा प्रकारच्या ॲडवायझरी पाठवली गेली आहे. ओके, त्याचबरोबर जो केरळमधून प्रत्येकजण जर आला असेल, परत असेल आला असेल तर त्यांनी काही टेस्ट करून घेणं गरजेचं आहे किंवा काही असं? अशा प्रकारचे सिमटम्स असताना कोणत्याही टेस्टची आवश्यकता नाही आहे. फक्त त्या भागातून जर ट्रॅव्हल करून आला आणि त्याला जर सिमटम्स असतील तरच मात्र त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. हे होते दीपक सावंत, व्हिडिओ जर्नलिस्ट नासिर सर, कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.